अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोणत्याही विचारधारेचा खरा राजकीय कार्यकर्ता देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत असतो। देशातील अनेक राजकीय पक्ष काही राजकीय कुटुंबाची खासगी संपत्ती बनलेला आहे, मात्र भाजप पक्ष केवळ राजकीय पक्ष नसून ते कार्यकर्त्यांचे कुटुंब आहे। जात आणि धर्म न पाळता भारतीय असल्याची भावना हीच भाजप कार्यकर्त्यांची ओळख आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे। सावदा येथील जेहरा मॅरेज हॉलमध्ये मंगळवारी भाजपाचा रावेर विधानसभा क्षेत्राचा कार्यकर्ता मेळावा झाला। त्यावेळी ते बोलत होते। लोकसभा निवडणुकीत भाजपाला जे यश मिळाले ते अभूतपूर्व आहे। गेल्या 5 वर्षात सत्तेत असताना भाजप सरकारने केलेली विकास कामे आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आणि बूथ प्रमुखांनी घेतलेली मेहनत, त्याच्या जोरावर पक्षाने यश मिळवले। यशाचा हात अलेख विधानसभा निवडणुकीतही उंचावणार आहे, त्यामुळे बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारसंघात अधिकाधिक मेहनत घ्यावी असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले आहे। व्यासपीठावर माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, महाराष्ट्र कृषी परिषदेचे उपाध्यक्ष आमदार हरिभाऊ जावळे, खासदार लक्षा खडसे, अशोक कांडेलकर, जिल्हाध्यक्ष संजीव पाटील, सभापती माधुरी नेमाडे, यावलच्या सभापती पल्लवी चौधरी, सुनील पाटील, नरेंद्र कोल्हे, मिलिंद वायफळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। आता यांच्यासाठी पोटदुखी औषधी देण्याची योजना आणली आहे। आणि तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा तुम्ही, मला आठवत की एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की सर्वात चाळीत चौथी असणारा प्राणी कोणता, तर 25 वर्षापूर्वी प्रश्न केला तर विद्यार्थी लिहायचे सर्वात चाळीत चौथी असणारा प्राणी म्हणजे गेंडा। 52 वर्ष सत्ता भोगल्यानंतर 47 वर्ष 2 महिने 1 दिवस राज्याची सत्ता भोगल्यावर आता जर एखाद्या चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्याला विचारलं की सर्वात जाडी चवडी असणारा प्राणी कोणता, तो नेहमी काँग्रेस राष्ट्रवादी आहे। या राज्यामध्ये 47 वर्ष 2 दिवस 1 दिवस 47
40 वर्ष 2 महिने 1 वर्ष तुम्हाला सत्ता दिली, मत फेकून मारले, पण तुम्ही गोरगरीब शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, गोरगरीब शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग दिला. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.